एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी आता अजून विद्यार्थी आंदोलन करतात असं आहे की या संदर्भात राज्य सरकारने अत्यंत तत्परतेनं निर्णय करून एमपीएससीला कळवलं होतं की 2025 पासून तुम्ही हा सिलेबस लागू करा. एमपीएससी एक स्वायत्त संस्था आहे, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आपण त्याला स्वायत्तता दिली आहे. राज्य सरकार डायरेक्टिव्ह अशा बाबतीत देऊ शकत नाही, कायदा आहे त्याचा. मात्र एमपीएससीने राज्य सरकारला पुन्हा कळवलं की आपला प्रस्ताव आम्ही फुल कोरम समोर ठेवला आणि फुल कोरमनी हे सांगितलं की यावर्षीच लागू केलं पाहिजे. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बोलले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मान्य होणार नाही, यातनं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होते आहे, यातनं विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होते आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ दिला पाहिजे. कोणाचाही विरोध नवीन सिलेबसला नाही आहे, नवीन सिलेबस हे 25 पासून लागू करा एवढंच त्या ठिकाणी मत आहे. आणि पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि सांगितलंय की तुम्ही जो निर्णय केला तो रिकन्सिडर करा आणि त्या संदर्भात राज्य सरकार सातत्याने तिथे पाठपुरावा करते आहे आणि जर त्यांनी तो रिकन्सिडर केला नाही, मला असं अपेक्षा आहे ते करतील, पण त्यांनी जो रिकन्सिडर केला नाही तर मग राज्य सरकारला न्यायालयात जाणं वगैरे सगळ्या ऑप्शन्सचा विचार हा करावा लागेल. कारण आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल, विद्यार्थ्यांना निराश करून आपल्याला चालणार नाही, ते आपलं भविष्य आहे. ते मग त्यासंदर्भात जे करता येईल ते आम्ही करू. माझी एवढीच त्यासंदर्भात विनंती असणार आहे की कोणी यात राजकारण आणू नये, कारण राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे, त्यामुळे याच्यात राजकारण न आणता विद्यार्थी हिताचे निर्णय आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यावे लागतात.